पांडुरंगा, तुझं अस्तित्व सर्वाभूती आहे. जनार्दन काकांना होईल का तुझ्या अस्तित्वाची अनुभूती? आमच्या शांताक्काचं आयुष्य उद्ध्वस्त करतोस काय? स्वामी ग्रामातून ही संधी साधून शिरकाव करतोस? आलास दीड पायावर, पण जाशील एका पायावर. ओ दादा, 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 नमस्कार. मी चंडूल. ओळखलं, काल त्या माणसाला शासन करण्यात तुम्हीही अग्रभागी होतात. तुमच्या समद ध्यानात वाटत ते राहू नये. यासाठी खूप यत्न केला, नामस्मरण केलं, प्रार्थना केली, पण जे काही घडलं ते मन पटलावरून सहजासहजी पुसण्यासारखं नसतं. खरंय, अगदी खरंय तुमचं. म्या लय वाईट वागलो, वावत गेलो, पण नंतर शांतपणे विचार केला म्या, आणि मला माझी चूक कळली. आणि तुमची महती बी. माझी महती? अहो, समधी माणसं चोराच्या विरोधात होती आणि तुम्ही त्या चोराला सहाय्य करायला निघालं, ते बी पायाची ही अशी गत असताना. काय झालंय तुमच्या पायाला? लागलंय. अहो मग विश्रांती करायची ना घरी. ह्या अनोळखी ग्रामात तुम्हाला काय झालं तर? विठुराया आहे माझ्या पाठीशी, तो माझं काहीही वाईट होऊ देणार नाही. त्याच्याच दर्शनास निघालो आहे. असं? चला मग मी सोडतो तुम्हाला रावळात. चला. नको. अहो, चांगल्या माणसांना सहाय्य केलं तर पुण्य मिळेल मला, आणि कालची पाप धुण्यासाठी मला बी जमवाजमव करू द्या की पुण्याची. तेवढंच तुमच्यासारख्या भल्या माणसाचा सहवास लाभल, आणि माझ्या मडक्यात प्रकाश बी पडेल, आणि तुमच्या संग विठुरायचं दर्शन बी होईल, नाही का? चला. ठीक, चला. चला, सावकाश सावकाश. दादा, आयुष्यात एकदा तरी मला तुमच्या वाणी व्हायचंय. पांडुरंग, विठू नामात इतकं तल्लीन व्हायचंय की आजूबाजूच्या जगाचा इसर पडावा. पांडुरंग, आपण कुठून येतो, कुठं जातो याचं भान नसावं. पांडुरंग, आणि कुणी बी येणाऱ्या जाणाऱ्याने तुम्हाला अडकून निघून जावं. पांडुरंग, ऐक ऐक ऐक. अरे वाचवा कुणीतरी, वाचवा. अरे मला बाहेर काढा कुणीतरी. माझा विठुराया माझी वाट पाहतोय, मला बाहेर काढा. आता आत बसून घेत राहा त्याचं नाव. माणूस जगाला इसरला तरी जग माणसाला इसरत नाही, हे ध्यानात ठेव. दुसऱ्याला सहाय्य करायची लय कुमकुमी होती ना तुला. आता बघू तुला इथं कोण सहाय्य करायला येतं ते. एकदा, केवळ एकदा मला बाहेर काढा. मला माझ्या विठुरायाचं दर्शन घेऊ द्या, मग त्यानंतर मी स्वतःहून इथे येऊन बंदिस्त होईल. तुम्ही तुम्ही म्हणाल तसं वागेल. मला एकदा माझ्या विठुरायाच्या दर्शनाला जाऊ द्या. वाचवा. वरड वरड, अजून वरड. तुझा आवाज गेला ना तरच तुला कुठीतून बाहेर काढन, आणि या ग्रामातून मी. वरड वरड. अरे मला बाहेर काढा कोणीतरी, माझा विठुराया प्रतीक्षा करतोय माझी. अरे उकडा कोणीतरी. मला क्षमा कर विठ्ठला, आज नियमात खंड पडला. तुझं लेकरू तुझ्या भेटी वाचून वंचित राहिलं, आता तूच ये आणि तुझ्या लेकराला दर्शन दे विठ्ठला.
धाव घे विठ्ठला धाव घे. ओ बालमट इकडे या. काय झाले चंडोल? याच्याकडे नीट लक्ष द्या. याला बाहेर येऊ देऊ नका आणि याच्या इथून राहायला आज जाऊ देऊ नका. कळले? कळले बरे. आणि वळले देखील. दार उघडा. जनार्दन काका. जनार्दन काका. विठुराया विठुराया मला क्षमा कर. विठुराया मी तुझा अपराधी आहे. मी हतबल आहे. असहाय्य आहे विठ्ठला. माझ्या पदरी तुझ्या कृपेचे दान दे विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला धाव विठ्ठला. ओरड ओरड अजून ओरड. अगदी बेंबीच्या देठापासून कळवळून ओरड. कोणीही ऐकणार नाही. जनार्दन काका. दादा कुठे गेले असतले? काका नदीवर पण नाहीयेत. नदी पासून रावळापर्यंत अवघ्या वाटेवर नाहीयेत. आता कुठे शोधायचं रे त्यांना? शिव 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 शिव. काय रे ही तुझी गत? आज पर्यंत तुला माणसाने एकटं पाडलं पण आज देवाने सुद्धा. ज्या देवासाठी तू माणसांना तोडलंस आज त्याच देवाच्या पायाशी जाण्यास तू असमर्थ ठरलास. विठ्ठला कितीही ओरड कोणीही वाचवण्यास येणार नाही. आणि कोण येत आणि कसे येत ते मी बघतो. धाव विठ्ठला धाव. ओरड ओरड अजून ओरड. दादा ते शांताक्काला तर भेटायला गेले नसतील. चल आपण ग्राम जोशींच्या वाड्यावर जाऊयात. नाही मोत्या, पूर्ण खात्री झाल्याशिवाय आपण जर तिकडे गेलो तर नवं वादळ निर्माण होऊ शकत. जनार्दन काकांनी याआधी खूप सोसलंय आणि अजूनही सोसत आहेत. त्यांच्या क्लेशात अधिक वाढ व्हायला नको. आता काय करायचं? विठुराया जनार्दन काका तुझ्याच भेटीसाठी निघाले होते. ती भेट झाली की नाही हे ठाऊक नाही. परंतु यंत्रवत झालेल्या माणसांच्या जगात जनार्दन काकांसारखा साधा माणूस म्हणजे प्रखर उन्हातील चांदण आहे. त्यांच्यासारख्या निस्संग माणसाचा साधेपणा भाबडेपणा आणि मनीचं पावित्र्य याचं तू आजवर रक्षण केलंस. दुःखाच्या प्रसंगी देखील केलंस. आता त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नको ज्यामुळे त्यांच्या भाबडेपणाचा नाश होईल. त्यांना शोधण्याचा मार्ग दाखव विठुराया. सापडला. काकांना शोधण्याचा मार्ग सापडला. पांडुरंग हरी. विठुराया तुझ्या लेकराच्या अपराधाची इतकी मोठी शिक्षा नको देऊस रे. अरे तुझ्याशिवाय माझं या जगात दुसरं कुणीही नाही. आता तूही मला नाकारलंस तर मी कुणाकडे मागून जाऊ आणि कशासाठी? ओरड ओरड अजून ओरड. बाळंभट
ज्ञानेश्वरा तू इथे आपण स्वतः पुजारी आहात. भक्ताची भगवंताशी भेट झाली नाही तर किती विषाद होऊ शकतो हे आपण जाणता. कृपया यांना मुक्त करा. मुळीच नाही ह्याच्यासारख्या पापी माणसाने रावळात प्रवेश करू नये यासाठी घेतलेली काळजी आहे ही. हा आणि काय रे पोरट्या, बाहेरून कुणीही येत आणि त्याला तू डोईवर घेऊन बसतोस, मग तो ग्रामाचा शत्रू असला तरी. जनार्दन काका हे ग्रामाचे शत्रू नाहीत, ते ग्रामजोशींच्या कुळाचे जावई आहेत. हो हे मला ठाऊक आहे आणि हे तुम्हाला ठाऊक आहे हेही मला ठाऊक आहे. शांतक्काच्या आज्ञेपायी विठुरायाच्या एका निस्सीम भक्ताची अशी अवहेलना करू नका. दादा या माणसाला प्रेमाची भाषा कळत नसेल तर विनंती करून काय उपयोग. या माणसाला दांडगायचीच भाषा कळते. एक कारट्या बाजूला. दादा मी आलोच. होत्या विठुराया तुला दुखावल्याचं शल्य उरी बाळगून हे जीवन पुढे रेटणं माझ्याच्याने शक्य होणार नाही. मी तुझ्या भेटीस येण्यास असमर्थ ठरलो आणि तूही माझ्या भेटीस येण्यास इच्छुक नाहीस, मग आता हे जीवन तरी पुढे कशासाठी रेटू. संपून टाक विठुराया, मला मुक्त कर. जनार्दन काका जनार्दन काका चल पटकन. जनार्दन काका हे जीवन म्हणजे विठुरायाने दिलेलं वरदान आहे, ते असं उधळून लावू नका. विठुराया तुमच्यावर कोपलेला नाही, मी तुमची विठुरायाशी भेट घालून देईन. हो का, म्हणजे काय करणार तू रावळातून विठुरायाला इथे घेऊन येणार की काय. काका या, विठुराया तुमच्या भेटीसाठी धावून आलाय. जनार्दन काका Thank you.
काका। लेकरू एखाद्या दिवशी भेटीला आलं नाही म्हणून पिता कधी क्रोधित होत नसतो, कारण त्याला ठाऊक असतं की विरहाच्या प्रत्येक क्षणी लेकरू त्याच्याच आठवणीने व्याकुळ झालंय। खरंच, अगदी खरं। जनार्दन काका, एकच सांगतो, स्वतःला एकटं समजू नका। कारण काहीही झालं तरी हा प्राण सखा आपली साथ कधीही सोडत नाही। खरा विठुरायाचा भक्त हा विठुरायाच्या मूर्तीपासून लांब जाऊ शकतो, परंतु प्रत्यक्ष विठुरायापासून तो कधीही लांब जाऊ शकत नाही। कारण विठुराया केवळ मूर्तीत नाही, या विश्वाच्या कणाकणात सामावलाय। दादा आता कसे आहेत रे जनार्दन काका? आनंदात आहेत। वय इटुरायाची भेट झाली म्हणून ते कृतकृत्य झाले। त्या कुटीमध्ये त्यांनी लहानसा स्वर्गच निर्माण केलाय। अरे पण दादा, मग तू त्यांना इथे का नाही घेऊन आलास? वय मी म्हणलो होतं दादाला, पण काय, क्षणभर असं वाटलं की त्यांना इथे घेऊन यावं, परंतु परंतु काय दादा? परंतु मनाने मनापासून तसा कौल दिला नाही, असंच ना ज्ञान? हो दादा, त्यांना इथे आणल्याने अनेकांच्या प्रार्थनात बाधा निर्माण होईल असं वाटलं। विठुरायाने ज्या हेतूने त्यांना इथे आणलंय तो हेतू साध्य होणार नाही असं वाटलं। नियतीचा कार्यकारण भाव सिद्ध होणार नाही असं वाटलं। का ते ठाऊक नाही। योग्य वेळ आली की नक्की कळेल। काळजी करू नका, जनार्दन काका त्या कुटीमध्ये विठुरायाच्या सहवासात अत्यंत सुखी आहेत।